कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. एक्झिट पोलनं महायुतीला सत्तेचे संकेत दिलेत. अगदी कोकण सुद्धा युतीच्या पारड्यात टाकण्यात आलंय. मात्र कणकवलीत चित्र वेगळं आहे. त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल असे संकेत मिळत असले तरी काही जागा अशा आहे जिथे भाजपची सत्ता येणार की नाही हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. त्यातली एक महत्वाची जागा म्हणजे कणकवली देवगड मतदारसंघ. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलंय. कारण राज्यात युती असली तरी भाजप शिवसेनेनं या मतदारसंघात उमेदवार दिलाय. भाजपकडून नितेश राणे आणि शिवसेनेकडून सतीश सावंत या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. 2009 मध्ये भाजपकडे असलेला हा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता. मात्र आता या मतदारसंघात सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं चांगलाच जोर लावलाय. काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नितेश राणे या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. मात्र शिवसेनेनं या मतदारसंघात सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस मनसे बसपा वंचित यांचे उमेदवार सुद्धा या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. मात्र युती मित्रांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढत असल्यामुळे खरी चुरस कणकवलीत आहे. शिवसेनेने ही लढत एक वेगळ्या पद्धतीने इथे केलेली आहे. त्यांनी शिष्यालाच राणेंच्या इथे निवडणुकीला ऐन मोकला अवघ्या 4-5 दिवसात एबी फॉर्म देऊन त्यांना इथे उतरवलंय. त्यामुळे शिवसेना इथे राणे विरुद्ध शिवसेना असं संघर्षमय लढत आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेच. परंतु निकालामध्ये निश्चितपणे चुरस आहे, अटातटी होणार आहे. कारण इथे दोघांचं अस्तित्व आहे, राणेंचं आणि शिवसेना. राणे भाजपमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्राच्या आणि कोकणातल्या शिवसेनेचं सुद्धा अस्तित्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खर तर कोकणात सर्वात मोठी लढाई सुरू आहे ती नारायण राणेंची. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळालेले नितेश राणे निवडणूक रिंगणात आहेत. पण इथं नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. युती असून सुद्धा शिवसेनेनं इथं राणेंच्या विरोधात उमेदवार दिलाय. त्यामुळे राणेंनी या निवडणुकीत सर्व काही पणाला लावून नितेश राणेंचा विजय कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केलंय. कोकणातलं राजकारण नेहमीच राणे विरुद्ध शिवसेना असंच पाहायला मिळतं. नारायण राणेंनी आपला स्वाभिमान युतीत विलीन केला असला तरी नारायण राणेंच्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लावण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न शिवसेनेनं केलाय. आता शिवसेनेनं आखलेला हा चक्रव्यूह राणे भेदतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हेमंत मराठे, कणकवली, AM News.